राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभरात संविधान जागर सभांचं आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा नामदार छगन रावजी भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्रभरातून आलेल्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या साक्षीनं या संविधान जागर सभांची सुरुवात काल नाशिक येथून करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अण्णासाहेब कटारेंसह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार, दिलीप खैरे, माजी नगरसेविका कविता कर्डक, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे पोपटराव सोनवणे, अशोकराव भोगळे, लक्ष्मीकांत बेडसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी संविधान जागर सभेच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करीत संविधान विरोधी घटकांवर हल्लाबोल केला. हे मस्ती उतरवण्यासाठी ज्या ठिकाणी संविधान जागर सभेचं आयोजन केलं आहे, 2014 पासून आपण बघत आहात नरेंद्र मोदींनी या देशातल्या जनतेला अच्छे दिन येणार आहे, तुम्हाला 15 लाख रुपये मिळणार आहे आणि या देशातल्या सगळ्या लोकांना संरक्षण दिलं जाणार आहे. निवडून आल्या आल्या आरएसएसचा अजेंडा समोर आला, उत्तर प्रदेशामध्ये अखलाकचा बळी घेतला, राजस्थानमध्ये पहिलू खानला मारलं, गुजरातमध्ये उना कांड झालं, 1 जानेवारीला भीमा कोरेगावला संभाजी भिडे आणि इमिली लेखोटेने आमच्यावर हल्ला केला. संभाजी भिडे हे नरेंद्र मोदी साहेबांचे फडक सुनीसा सावंतचे गुरु आहे. काल परवा त्या कळालं त्यांच्यावर सर्व ज्या केसेस दाखल होत्या त्या सर्व काढून घेण्यात आल्या आणि आमचे कार्यकर्ते रस्त्यावर ओरडत होते, आम्हाला का मारलं हा जाब विचारत होते. पोलिसांनी आमचे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये जेलमध्ये घातले. हे जुलमी सरकार, हे हिटलरशाही सरकार आपल्याला घालवायचं आहे. राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे व पदाधिकाऱ्यांना भव्य अशा पुष्पहाराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे काम करणाऱ्या सर्वांसाठी मोफत औषध उपचाराची सेवा देणाऱ्या नाशिक येथील आर्चित फाउंडेशनच्या वतीने यावेळी प्रमाणपत्र अण्णासाहेब कटारे यांना देण्यात आले. संविधान विरोधी मनुवाद्यांना एकजुटीने कडाडून विरोध करण्याचे आवाहन माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केले. कटारे, तुम्ही नाशिकचं काय सांगता? आमचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूरमध्ये त्यांच्या घरासमोर गोळीबार होऊन लोक ठार केले जातात. हे संविधान जर टिकवायचं असेल तर आपल्याला राज्य शकट बदलावच लागेल. आज म्हणाला घटनेमध्ये आम्ही काही बदल करत नाही, पण बदल न करता सुद्धा जे आहे आज हळूहळू वेगवेगळ्या मार्गानं जे आहेत घटनेमध्ये लिहिलेल्या दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन केलं जात आहे. अनेक वेळा काय डोक्यामध्ये कोण काय करतं, कोण कसा आमदार दंड हे सगळे उपाय आपल्या बाबतीत केले जातात, आपण त्यांना फसतो. वर्षभर साप साप म्हणून त्याला काठीने मारायला जातो आणि नागपंचमीच्या दिवशी त्यालाच दूध पाजायला जातो. हे असं होता कामा. या वेळेला बाकी काही पाहायचं नाही, बस फुले शाहू आंबेडकरांच्या विरुद्ध असलेली राजवट मुळात सकट उपटून काढायची आहे आणि त्यासाठी जो कोणी समर्थ पक्ष उभा राहील, उमेदवार उभे राहतील, त्यांच्या बाजूने मतदान करायचं आणि पहिल्यांदा यांना खाली खेचायचं आणि संविधान जे आहे ते वाचवायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक साजन बेंद्रे, संतोष जोंधळे, विजयराज निकम यांनी एकापेक्षा एक सरस भीम गीते सादर करीत कार्यक्रमात रंग भरले. काही सांगू नवलाई दलिताचा बाप आई, कारण झाला बामनाचा जावई सके बारी झाल्यावर ना.
नाही हाडू हाडू म्हणू नाही जय जय नाही हाडू हाडू म्हणू नाही जय कोणी बी येऊ दे येऊ दे सलमान शाहरुख बच्चन त्याला विजय म्हणू नाही जय नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर.